अभिनेता रितेश देशमुख आणि बॉलिवूड अभिनेत्री रघुलप्रीत सिंग यांच्यामध्ये अगदी जवळचं नातं आहे हे तुम्हाला माहिती आहे का? तसंच सिनेविश्वात बऱ्याच सेलेब्सची एकमेकांशी अगदी रक्ताशी नाती आहेत, पण ती कधीच समोर आलेली नाहीत. असंच काहीसं देशमुख आणि सिंग कुटुंबाचं देखील आहे. रितेश देशमुखची सख्खी बहिणी दीपशिका देशमुख ही रघुलप्रीतची सख्खी ननंद, अर्थातच रितेशचे भाऊ आणि आमदार धीरज देशमुख यांची पत्नी दीपशिका देशमुख. दीपशिका ही अभिनेता आणि निर्माता जॅकी बगनाणीची सख्खी बहीण आहे. रकुल व जॅकी यांचं फेब्रुवारी महिन्यात गोव्यात मोठ्या थाटामाटात लग्न झालं. या लग्नाला देशमुख कुटुंबियांनी देखील हजेरी लावली होती. रकुल व जॅकीचं लग्न 21 फेब्रुवारीला गोव्यात पार पडलं, तर मिहुण्याच्या लग्नासाठी धीरज देशमुख देखील गोव्याला गेले होते. याशिवाय त्यांची पत्नी दीपशिका व मुलं, याशिवाय रितेश आपल्या आईसह देखील उपस्थित होता. 2 ते 3 दिवस हा सोहळा रंगला होता. दीपशिका ही जॅकी भगनाणीची मोठी बहीण आहे. दीपशिका बऱ्याचदा मुलं व रकुल यांच्यासोबत वेळ घालवताना दिसते. सुप्रसिद्ध गायक एडी शिरान भारतात आला होता तेव्हा जॅकी व रकुलनं दीपशिका व तिच्या मुलांबरोबर कॉन्सर्टला हजेरी देखील लावली होती. दीपशिका देखील एक निर्माती आहे. जॅकीसोबत तिनं काही चित्रपटांची देखील निर्मिती केली आहे. तेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. आणि मराठी कलाविश्वातील अशाच नवनवीन घडामोडी आणि गॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत रहा लोकमत फिल्मी.